जोरदार ताली बजवा। धन्यवाद। खंडोबा नामबाबाई नंतर अगोदर राजा शिवछत्रपतीचे गीत होईल, त्यानंतर खंडेरायचं नामबाबाईचं गीत होईल। माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर यांनी दोन शब्द आई जिजाऊंच्या बदल बोलायचं आहे, राजांच्या बदल बोलायचं आहे, त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर माझे सासरे। हॅलो मित्रांनो, छत्रपती शिवाजी राजे ही बहुजनांचा राजा होता। असा राजा सर्व समाजाला न्याय देणारा, परत कधी होणार नाही। जिजाऊ माँसाहेब दसऱ्याचा सण साजरा होत होता आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाता जाता आई जगदंबीच्या मंदिराकडे जिजाऊ माता पूजार्थी करण्याकरता वळल्या आणि समोरच अधिमाय शक्ती तुळजाभवानी सूर्य उदय होता जिजा मातेच्या समोर उभा राहिली, पहिली भेट मातेला दिली। जिजा माँसाहेबांनी डोक्यावरला पदर हातात घेतला आणि साष्टांग नमस्कार केला आणि तिला मागणं मागितलं, आई जगदंबे तुझ्या आशीर्वादानं माझ्या पोटी एखादं सुररत्न दे। 19 फेब्रुवारी 1630 साल उजडलं आणि सोनेरी किल्ल्यावर भगवा फडकला, म्हणजे प्रतिपालक राजा शिवछत्रपती शिवरायांचा जन्म सोनेरीवर झाला। 20 वर्ष निघून गेले आणि कोजागिरी पौर्णिमा आली। त्या कोजागिरी पौर्णिमे दिवशी राजाने विचार केला, सर्व जाती धर्मातला एक एक मावळा सोबतीला घेऊन तुळजापूरला रवाना झाले। जिजाऊ माँसाहेबांनी केलेला नवस पुरा करण्याकरता आई जगदंबीच्या मंदिरात राजे गेले आणि काय मागणं मागितलं आई जगदंबीला, आई जगदंबे तुझ्या आशीर्वादानं माझा जन्म झाला, तसाच मला तुझ्या शक्तीची आज गरज आहे। महाराष्ट्रावर येणार परिचक्र विघ्न दूर करण्याकरता मला तुझी शक्ती पाहिजे, असे म्हणून राजाने डोळे झाकले, एकाग्र चित्त केलं आणि त्या माथेच्या आई जगदंबीच्या चरणावरी नतमस्तक राजे झाले। एकच गर्जना झाली होती मित्रांनो, ती गर्जना होती कुठली, जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी, त्या नावाचा जय घोष झाला। राजाने डोळे उघडून पाहिले, हळदी कुंकुवाचा सडा पडलेला दिसतात, राजे भारावून गेले। सर्व गोंधळी समाजाला निमंत्रित करून आई जगदंबीचा गोंधळ त्यांनी त्यावेळेस तिथं घातला आणि यापुढे असा राजा जन्माला येणारा बहु कठीण आहे आणि कुणी गाणं सांगितलं त्यांचं मनापासून मी स्वागत करतो, कारण छत्रपती शिवरायांच्या गीताची फरमाईश कोमल करण पाटोळे यांनी यांना केली, त्यांनी गीत सादर करावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावं। मोठी मोठी ती सरदार Hola।
म्हणून कशी घुसती अरे पारा शिवरायाची तलवार घुसती अरे पारा